आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इथे पोलीस स्टेशन जवळ गाडी बंद पडली, ड्रायव्हरला दुसरी गाडी घेऊन पाठव लगेच. तस्करी वाढते आहे. पोलीस प्रशासन झोपलाय काय? मानवी तस्करी वाढते आहे. पोलीस प्रशासन झोपलाय काय? जागे व जागे व पोलीस प्रशासन जागे व जागे व जागे व पोलीस प्रशासन जागे व मानवी तस्करी वाढते आहे. पोलीस प्रशासन झोपलाय काय? मानवी तस्करी वाढते आहे. पोलीस प्रशासन झोपलाय काय? जागे व जागे व पोलीस प्रशासन जागे व जागे व जागे व पोलीस प्रशासन जागे व. ए अरे कसलं घोषणा देताय हा? चला नाही का इथून? काका आम्हाला इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचंय. हे बघा भेटता येणार नाही, साहेब आता बिझी आहेत. चला निघा बरं इथून, चला. असं कसं? आम्ही इथे त्यांच्या सोबत गप्पा मारायला थोडी आलोय. पोलीस प्रशासनाला जाग करायला आलोय आम्ही. इथे आम्ही काय झोपा काढतो असं वाटतं का तुम्हाला? पोलीस प्रशासन गायब झालेल्या लोकांना शोधून काढत नाहीये, मानवी तस्करी करणाऱ्या सूत्रधाराला शोधून काढत नाहीये. मग आम्ही काय समजायचं? आज काहीही झालं तरी इन्स्पेक्टर साहेबांना भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. मानवी तस्करी वाढते हाय. पोलीस प्रशासन झोपलाय काय? मानवी तस्करी वाढते हाय. पोलीस प्रशासन झोपलाय काय? जागे वा जागे वा जागे वा. ए ताई गप ना गप. हो गावड्याव काय लावलंय, कसला तमाशा? अहो साहेब ही कॉलेजची पोर ऐकतच नाही, तर यांना म्हणलं का साहेब बिझी आहेत, पण हे ऐकतील तर ना. ए पोरांनो कोणतं कॉलेज तुमचं? हा ए पारकर महाविद्यालय. बरोबर आहे, गावडे आलं का लक्षात? असं आहे पोरांनो, कॉलेजला जायचं, लेक्चर अटेंड करायचं, शिकायचं, मोठं व्हायचं आणि आता इकडनं निघायचं. गावडे सगळ्यांना बाहेर काढा, चला निघा. थांबा, मानवी तस्करी वाढते हाय. पोलीस प्रशासन झोपलाय काय? मानवी तस्करी वाढते हाय. पोलीस प्रशासन झोपलाय काय? जागे व्हा जागे व्हा पोलीस प्रशासन जागे व्हा. अरे थांबा. हो मॅडम, काय घोषणाबाजी लावली आहे? तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि आम्हाला आमची कामं करू द्या. निघा साहेब, तुम्ही तुमची कामं कराच, फक्त ती नीट करा एवढंच आमचं म्हणणं आहे. आता आम्ही काम कशी करायची हे तुमच्या सारख्या काल परवा कॉलेजला जायला लागलेल्या पोरांकडनं शिकायचं? हो शिकू शकता. मी तर म्हणते तुम्ही शिकाच सर, कारण आम्ही आजची पिढी आहोत. आमचे विचार हे सुपरफास्ट असतात. ज्या स्पीडने आम्ही विचार करतो त्याच्या अर्ध्या स्पीडने जरी तुम्ही कामं केलीत ना, तर समाजाचं खरंच खूप भलं होईल सर. ए मुली, अगं तुला माहितीये का तू कोणाशी बोलते ते? नीट कळतंय काका. मी या क्षणी जनतेचे सेवक, सरकारी कर्मचारी.